पिशव्यांवर उद्यापासून कारवाई होणार असून याबाबतचे आदेश स्थायी सभापती संगीता हारगे यांनी स्थायी समिती सभेत दिलेले आहेत. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकची विक्री सुरू असून या प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळं शहराचं आणि पर्यावरणाचं आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळं अशा प्लॅस्टिकवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी स्थायी सभापती संगीता हारगे यांच्याकडे काही सदस्यांनी केली आणि आजच्या स्थायी सभेमध्ये सभापती हारगे यांनी उद्यापासून आरोग्य विभागानं या प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करावी अशा सूचना करत जे विक्रेते या प्लॅस्टिकच्या पिशव्या विकतात त्यांच्यावरही कडक कारवाई करावी असे आदेश सुद्धा आजच्या स्थायी सभेमध्ये दिलेले आहेत. प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे आणि बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक पिशव्याची खुलेआम विक्री होत असलेली सदस्यांकडून तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेत प्रशासनाला व आरोग्य अधिकाऱ्यांना जिथे प्लास्टिक विक्री होत आहे त्यांच्यावर त्या जप्ती करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत तर प्रशासनाने लवकरात लवकर ते खड्डे मोजून त्याच्यावर पॅचवर्क करून घेण्याचे आदेश देण्यात आले. महापालिका समोरील जो रस्ता आहे तेही त्या विषयाला सुद्धा आज टीचर अजेंडावर घेऊन मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर नाला सफाई मोरून आणि पाण्याची जी काही तक्रार होती त्यासाठी अधिकाऱ्यांना योग्य ती माहिती घेऊन तातडीने या संदर्भात असलेले तक्रारीचे निरासन करण्यासाठी आदेश देण्यात आले.